इथे सगळ्यात आधी शिव आणि शिवचेच पप्पा रेडी झाले होते, कारण त्यांना सगळ्यात जास्त घाई झाली होती. सारखे तकतक कधी करत होते का कधी घरातून निघायचं. आणि आप्पांचं चाललं होतं गायांचं वगैरे बघण्याचं. आम्ही पुण्याला जाणार, तुला यायचंय का? लग्नाला नाही जायचं. शिवचं काय आहे? आता आम्ही रेडी झालोय लग्नाला जाण्यासाठी. तू थांबते की इथं? नाही. शिव, तू आणि माऊ थांब इथं. शिव कशाला येशील? बाबा फोन आला. मी अशी रेडी झाले, अशी साडी घातली ब्लू कलरची, आणि शिवने पण ब्लू कलरचाच घातलाय. मॅचिंग मॅचिंग मम्माला का पप्पाला मॅचिंग आहे? कोणाला? पप्पाला का मम्मीला? अरे शिव, टाइम आहे अजून. अजून नाही टाइम आहे. उतर खाली, उतर. आजी बाबा निघाले का? मग जाऊ आपण. तुझी अजून टोपी घालायची. तर इथं आम्ही लग्नाला निघालो होतो आणि लहान जाऊबाईचे एक मुलगा मुलगी होते, तर ते आप्पांच्या गाडीवर जाणार होते आणि माऊ आमच्या बरोबर येणार होती, कारण की त्या गाडीवर जागा नव्हती. आणि माऊ तिच्या मम्मीबरोबर म्हणजे पुण्यावरून आलेली होती. मम्मी पप्पा आले होते तिचे, पण ती आजी बाबा बरोबर निघून आली होती. म्हणजे माझ्या सासूबाईंबरोबर आली होती ती इकडे. तर इथं आता आम्ही लग्नात पोहोचलो होतो आणि भरपूर गर्दी होती, त्यामुळे मग शूट काढायला थोडी लाज पण वाटत होती, कारण की कॅमेरा हातात घेतला की सगळे तोंड बघत होते, त्यामुळे मग थोडंसं ऑड वाटत होतं शूटिंग काढायला. तर इकडे हा मुलगा अक्षदा वाटत होता सगळ्यांना. तर इकडे नवरदेव आणि नवरीची एंट्री झालेली होती आणि शिवच्या पप्पांना सांगितलं होतं मी शूट काढायला, कारण की मी भरपूर गर्दीत बसलेले होते, ते पुढे उभे होते, त्यामुळे त्यांनी थोडंफार शूट काढला. तर लग्न झालं होतं आणि ते सर्वजण आता जेवायला बसले होते. आणि गावाकडे असेच लग्न होतात, म्हणजे खाली जेवायला बसतात. तर इकडे आता आम्हाला शिवच्या पप्पाला माल फोटो काढायचा होता, त्यामुळे मग आम्ही इथे आलो होतो नवरदेव नवरीजवळ. हे मोठा होता, छोटा करून घेतलाय. हे बघ किती मोठा आहे, खालून बघ. फोटो करून घेतलाय. मम्मी आली लग्नाला, आता आम्हाला जेवण करायचंय लग्न. मम्मीने आहेत त्याला इकडे नवरदेव करायला भरपूर गर्दी फोटो काढायला काढायचे. तर इकडे आता शिवच्या पप्पा आणि मी फोटो काढून घेतोय आणि नवरी पण मम्मीकडच्या नातेवाईकातलीच आहे, म्हणजे चुलतीची नात आहे मावसनात.
त्यामुळे तिकडचे पण मम्मीकडचे पण भरपूर लोक आले होते लग्नाला. आणि इकडून तर मिस्टरांच्या आत्याचा मुलगाच लागतो, इकडून पण जवळ नातं होतं आणि मम्मीकडून पण नातं होतं, त्यामुळे मग मम्मीकडचे पण लग्नाला भरपूर होते लोक. शुभम तिथं असलाय जेवायला, आहे ना शुभम तिथं असला जेवण करायला, आहे ना शिवाय. कसे आहे शुभ आता? आता कसे आहे? तुलासाठी पत्रावळे पाहिजे. हा मांडे बाई ना किती भारी त्यात झोप आली. मांडे बाई किती भारी झोप येते. हा त्यात झोप येऊन जायची. जेवण करायचं ना जाऊ आपण तिकडे. मम्मी घरी तरी हाताने खात नाही तर बाई हातानेच खायचं असत आहे ना शिव. हा पण तिखा त्याला नाही आवडतं बाई त्याला. तर इकडे आता आम्ही जेवायला बसलो होतो आणि सासूबाईं त्या पण बसल्या होत्या दुसरीकडे, तर मी मम्मीजवळ बसलेली होती. आणि शिवला असं स्वतःच्या हाताने जेवायला खूप आवडतं बाहेर आल्यावरती पंगत वगैरे असली तर. पुतण्याचा मुलगा ते आमचं काम करतं ना गाडीवर. चला बाळाचा मुलगा आहे आता का तीन गाडी येईन का नाही आता तुम्हाला शिवला देऊ का मग पुढं? हो शिवला देते का मग पुढं मम्मी कर. हा जाईल ना आजी 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 हा येतो मग मागून बाय. धर धर आय मम्मी टोपी घे. हे मग मागून येतो शिव चाललाय पुढं आजी बरोबर. मी जाणार आहे मागून मम्मीच्या घरी मिस्टरांनी. हा लवकर येतो. तर हे दोघं जे आहे ते लहाने जाऊबाईची मुलं आहे, मुलगा मुलगी. आणि ती लहाने जाऊबाई मेंढ्यांच्या मागं असतात, त्यामुळे ते काही जास्त करून शूटमध्ये नसतात. पप्पाची गाडी जाऊ आपण पप्पाच्या पप्पाची गाडी जाऊ आजीच्या घरी. हा पप्पा म्हणा गाडी घ्या चला जाऊ. तर आम्ही जेवण वगैरे झाल्याच्या नंतर लगेच घरी निघालो, कारण की घरी जाऊन मिस्टरांना गाया वगैरे बांधायच्या होत्या, कारण की सासू सासरे थांबणार होते नवरीला वाटे लावण्यापर्यंत. आणि त्यामुळे मग आम्ही निघालो घरी. मगाशी कस घरी आलोय तर इथं मिस्टरना गायी बांधते त्यांना चारा वगैरे पाणी पाजते, मग निघणार आहे आम्ही मम्मीच्या घरी.